नोटबंदीच्या निर्णयाने काळा पैसा जमवणाऱ्यांचे डोळे पांढरे झाले, परंतु पैसे काही पांढरे झाले नाहीत। त्यामुळे भ्रष्टाचारी मंडळी भाजपच्या नावाने बोंबा मारत आहेत, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटलं आहे। कळंबोली येथे रविवारी असंख्य माथाडी कामगारांनी भाजपचे कमळ हाती घेतले, यावेळी ते बोलत होते। कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयासमोरील हॉकर्स प्लाझा येथे पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही भेट दिली। युवा नेते परेश ठाकूर, पनवेल तालुका उपाध्यक्ष बुधाजी ठाकूर, यशवंत शेठ ठाकूर, सरचिटणीस प्रल्हाद केणी, राजेंद्र बनकर, कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील, अरुण शेठ पाटील, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमर पाटील, पनवेल शहर युवा मोर्चा अध्यक्ष चिन्मय समेळ, भाजप वाहतूक सेलचे तालुकाध्यक्ष राजू शेटबनकर, पनवेल तालुका चिटणीस अशोक मोटे, जाकीर खान, कल्पेश वैद्य, संदीप मात्रे, वर्तक सर, विजय पाटील, अमर ठाकूर, भगवान खंताल, प्रकाश शेलार, संदीप भगत, बबन बागरजे, महादेव कुळी, मयूर शिरोळे आदींसह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कळंबोली शहर आज येथे उभे आहे ते माथाडी कामगारांच्या जीवावर, त्यामुळे येथील माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्याची संपूर्ण जबाबदारी भारतीय जनता पक्षाची आहे, असे यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले। तुम्ही केवळ तुमच्या कुटुंबासाठी काम केलेलं नाहीये, तुम्ही काम केलंय त्या कळंबोलीसाठी केलं। ही कळंबोली उभी केली आहे, त्या कळंबोली मधली सगळी व्यापारी लाईन आहे, कशाच्या जीवात उभी राहिली? तुम्ही छोटं मोठं काहीतरी खरेदी करत राहिलात म्हणून दुकानं उभी राहिली, मोठी झाली। आज ही कळंबोली कॉलनी अख्खी वसाहत जी उभी आहे ही तुमच्या कष्टावरती, तुमच्या श्रमावरती उभी आहे, आणि त्यामुळे निश्चितपणे इथला माथाडी कामगार बेघर होता कामा नये, इथला माथाडी कामगार हा या ठिकाणी लुटून जाता कामा नये, ही बघण्याची जबाबदारी माझी आहे, भारतीय जनता पार्टीची आहे, आणि ही जबाबदारी व्यासपीठावरच्या आमच्या सगळ्या सहकार्याने मिळून उचललेली आहे। यावेळी कळंबोली येथील टोळी क्रमांक 4251 मधील दत्ता शिंदे, नितीन जाधव, पांडुरंग कदम, दत्ता कानडे, अजित गायकवाड, ज्योतिराम चव्हाण यांच्यासह असंख्य माथाडी बांधवांनी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमर पाटील आणि राजेंद्र बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। मान्यवरांच्या हस्ते पक्षप्रवेश करणाऱ्या माथाडी कामगारांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत करण्यात आलं।